अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा जिल्हा ज्योतिराज श्री स्वामी समर्थ महाराज यजोविधी सद्गुरु परमपूज्य मोरेदादा आणि प्रातस्मरणीय वंदनीय अखिल भारतीय श्री स्वामी समर्थाचे गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सर्व मान्यवर आणि समर्थ युवा सर्व सेवेकरी बंधू भगिनींनो, आज आपल्या या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारा युवा महोत्सवाचं कृषी महोत्सव अंतर्गत आयोजन केलेलं आहे. या सर्व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, ज्यांनी एक वेगळी आध्यात्मिक परिभाषा युवकांना शिकवली. असे स्वामी विवेकानंद ज्यांनी आपलं तत्वज्ञान संपूर्ण भारतभर पसरवलं, असे आपणा सर्वांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संस्थापक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा यांनी गेल्या 6 दशकापूर्वीच या श्री स्वामी समर्थ कार्याची सुरुवात केली. मानव कल्याणहित पर, राष्ट्रहित पर अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. यात प्रामुख्याने विविध सेवा केंद्रांची स्थापना करून त्यात विविध विभाग सुरू केले आणि आज परमपूज्य गुरुमाऊलींनी हे कार्य 7 समुद्रापार नेऊन ठेवलेलं आहे. आज 6-7 हजार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांद्वारा हे मानव कल्याणाचं कार्य आज अखंडपणे सुरू आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी हे कार्य अधिकाधिक सुलभ व्हावं, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी या कार्याची विभागणी सुद्धा केली. यात 16-17-18 विभाग आज कार्यरत आहेत. यात सर्वात प्रथम समस्या समाधान म्हणजेच प्रश्नोत्तर मार्गदर्शन, नीतिमूल्य आधारासह बाल सुसंस्कार हा आपल्या सेवा मार्गाचा पायाच म्हटला जातो, युवा प्रबोधन, कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा विभाग फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. आज आपण या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने या कृषी विभागाची व्याप्तीसुद्धा बघत आहोत. त्यानंतर पुढील विभाग भारतीय संस्कृती अस्मिता विभाग, विवाह संस्कार विभाग, दुर्ग संवर्धन अभियान, पर्यावरणाचं अभियान, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन विभाग, असे 16-17-18 विभागाच्या अंतर्गत आज श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली सबंध भारतभर आणि भारताबाहेर सुरू आहे. आज विशेष प्रयोजन युवा महोत्सवाचं, कारण आजच्या युगात या युवकांचं स्थान आणि या देशाचे असलेले ते आधारस्तंभ यांना मार्गदर्शनासाठी, त्यांना दिशा दर्शवण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी या युवा महोत्सवाचं प्रयोजन. बंधू भगिनींनो, युवा अवस्था म्हणजे स्वामी रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचं वर्णन अशा पद्धतीत केलंय युवा अवस्थेचं, की परमेश्वराच्या अविरत चालणाऱ्या रथचक्रातील सर्वात ऐटदार घोडा म्हणजेच युवा अवस्था. या युवा अवस्थेत खूप अफाट कार्य करता येतं. आपला भारत देश हा युवकांचा देश म्हटला जातो. संपूर्ण जगभरात सर्वात जास्त युवा असलेला आपला हा भारत देश. आपल्या भारतात सरासरी युवकांचं वय किंवा लोकसंख्येचं वय हे 28 वर्ष असं म्हटलं जातं, म्हणजे खूप
मोठी युवा शक्ती आपल्या भारत देशात आहे आणि कुठल्याही देशाचं भवितव्य हे त्या देशातील युवकांवर अवलंबून असतं. त्या देशातील युवा सक्षम असतील तर तो देश खूप मोठ्या प्रगतीपथावर जाऊ शकतो. यासाठी युवकांना त्यांच्या ऊर्जेला, तरुणपणातील त्यांच्या या शक्तीला सकारात्मक दिशा देणं गरजेचं आहे. म्हणून आज हे युवा प्रबोधनाचं, युवा महोत्सवाचं प्रयोजन. आज युवकांची अवस्था थोडीशी दिशाहीन झालेली आहे. संभ्रमावस्थेत आज युवा सापडलेला आहे. तो व्यसनाधीनतेच्या मध्ये गुरफटलेला आहे, नैराश्यामध्ये ग्रस्त झालेला आहे, बेरोजगारीच्या निष्क्रियतेत हे युवा गुंफलेले आहे. आणि याचं कारण आजची शिक्षण पद्धती सुद्धा आहे. कारण आपल्या देशात इंग्रजांनी सुरू केलेली शिक्षण पद्धती वापरली जाते. फार पूर्वी आपल्या भारत देशात गुरुकुल शिक्षण पद्धती होती, ज्या शिक्षण पद्धतीत विचारवंत समाज सुधारक घडले जायचे. अशी शिक्षण पद्धती, ज्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी गुरुगृही जात, त्यांना तिथे 14 विद्या 64 कलांचं मार्गदर्शन केलं जात, त्यांचा सामाजिक, भावनिक, मानसिक असा अनेक प्रकारे मार्गदर्शन करून विकास केला जात, आणि असे आदर्श थोर पुरुष आपल्या देशाला लाभत होते. परंतु पारतंत्राच्या कालावधीत इंग्रजांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीची शिक्षण पद्धती अवलंबवली. कारण त्यांना या देशातनं कारकून नोकर जास्त संख्येत हवे होते. त्यांना या देशातनं अशा प्रकारे देशभक्ती नसलेले लोक हवे असल्यामुळे त्यांनी ती स्थिती अवलंबवली, ती परिस्थिती अवलंबवली. आपण जर इतिहासाची मागची पानं चाळली तर आपल्याला लक्षात येऊ शकतं, 1818 पर्यंत संपूर्ण भारत देश हा 100% साक्षर गणला जात होता. आणि नंतर जेव्हा ही शिक्षण पद्धती 1820 नंतर अवलंबवण्यात आली, आणि त्यानंतर आज स्वातंत्र्यानंतर आज 70 वर्ष झाली, तरीही आज संपूर्ण भारत देश 100% साक्षर नाही हे खेदाने सांगायला लागतं. आज याचे दुष्परिणाम आपण समाजात बघत आहोत. युवकांचं आज ही जी अवस्था आपण बघत आहोत, आजचं शिक्षण म्हणजे केवळ त्या गुणांकन पद्धतीला महत्व, त्यात पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त कुठलीही पुस्तकं वाचनात विद्यार्थी घेत नाही. कोचिंग क्लासेसला फार अवास्तव महत्व आजच्या काळात दिलं जातं. त्यामुळेच काय होतंय की आजच्या युवा अवस्थेला, तरुणाईला आपल्या देशाची मानसिकता आणि औद्योगिक अंतररचना ही उमजलेलीच नाही. आजच्या युवा अवस्थेला शेतीविषयक खूप मोठी अनास्था निर्माण होण्यास कारणीभूत आजची शिक्षण पद्धती सुद्धा आहे. आजची याच शिक्षण पद्धतीमुळे युवक संभ्रमावस्थेत तर आहेच, त्याचबरोबर या पद्धतीमुळे खोटी दांभिकता जपणे, श्रम प्रतिष्ठेला कमी महत्व आजच्या शिक्षण पद्धतीमुळे चालले, असे अनेक दुर्गुण आपण आपल्या समाजात आज बघायला मिळतोय. तरुणांचा जो निरुत्साह, व्यसनाधीनतेकडे जास्तीत जास्त वळण्याला आजची तरुणाई प्राधान्य देते. आणि आज आपण जर मागे वळून बघितलं तर आज तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण किंवा गुन्हेगारीचं प्रमाण, अत्याचाराचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. हा आकडा 84% आहे. म्हणून या युवकांना प्रेरित
संबोधित प्रबोधन करणं गरजेचं आहे. आपल्या भारत देशात सुमारे 760 युनिव्हर्सिटी आहे. आशिया खंडात सर्वात जास्त युनिव्हर्सिटी आपल्या भारत देशात आहे आणि त्यांची 34,500 कॉलेजेस आहेत आणि 12,776 स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहेत. त्यात महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे आणि ही सर्व कॉलेजेस ग्रामीण भागात 58% आहे. एवढं सगळं असतानाही आज युवकांची अवस्था दशा ही चिंतेचं कारण बनू पाहत आहे. युवकांना या दशेत योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. तर आजची वाढते भांडवलशाहीकडे जाणारी आजच्या सरकारची वृत्ती किंवा खाजगीकरणातलं खूप सुशिक्षित बेरोजगार युवा आजच्या देशात वाढत आहे. नोकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि सर्वांना नोकरी यातच समाधान वाटतं. शेती अथवा इतर बाबीत या नव्या पिढीचा अजिबात रस नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत युवकांच्या कौटुंबिक समस्या, नैराश्याच्या समस्या, युवकांच्या गुन्हेगारी क्षेत्राकडे जाण्याच्या समस्या, अशा अनेक समस्या. या सर्व समस्यांवर समाधान करण्यासाठी युवा प्रबोधनाची चळवळ आपल्या या सेवा मार्गाच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलेली आहे. म्हणूनच परमपूज्य गुरुमाऊलींनी वर्ष 2018 हे युवा प्रबोधनाचं वर्ष असेल असं जाहीर केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार दर महिन्याला त्र्यंबकेश्वरला युवकांची कार्यशाळा, प्रबोधनाची कार्यशाळा घेण्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्यामध्ये युवकांना सक्षम करून त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ते स्वतः सोडवू शकतील इतपत त्यांना सक्षम करून त्यांना श्रद्धा, अध्यात्माचा मेळ घालून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहून त्यांना आदर्श असं आपल्याला करायचं आहे. आज आपण बघितलं आपल्या भारत देशात एवढे कॉलेजेस आहेत, एवढ्या शिक्षण संस्था आहेत. स्वातंत्र्यानंतर आज 70 वर्ष झालेली आहेत आणि या 70 वर्षाच्या कालावधीत जर आपण मागे वळून बघितलं तर आपल्या देशात या 70 वर्षात 10वी 12वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणारे, विद्यापीठाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणारे कुठे हरवून जातात, कुठे गायब होतात. मग हे विद्यार्थी कुठेतरी उच्च शिक्षण घेऊन नोकरी करत असतात किंवा परदेशात ते नोकऱ्या करतात. मग हे विद्यार्थी मोठे विचारवंत, समाज सुधारक होताना का दिसत नाही. मग पुन्हा आपल्या देशात टिळक, महात्मा फुले, गांधीजी हे वारंवार घडताना का दिसत नाही. हा सुद्धा आपल्या पुढे चिंतनाचा विषय, चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे. आपल्याला या युवा प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वात आधी युवकांच्या रोजगाराचा प्रश्न हा आपल्याला हाती घ्यायचा आहे. यासाठी आज आपण विविध प्रकारचे स्टॉल्स या युवा प्रबोधनाच्या माध्यमातून आज लावलेले आहेत. त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये या विविध विभागांचं मार्गदर्शन आपल्याला तिथे लाभणार आहे. यात प्रामुख्याने आपण कृषी विभागाकडे बोलू कारण आज आपण कृषी महोत्सवाच्या या कार्यशाळेत, या महोत्सवात आपण आज इथे उपस्थित झालेलो आहोत. सेवा मार्गाद्वारा या कृषी विभागाकडे फार झुकतं माप दिलं जातं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे फार जिव्हाळ्याने बघितलं जातं. मग आजची शेती मागे पडण्याचं कारण यावर चिंतन मनन सुद्धा इथे करण्यात येतं. मग आजचा युवक या शेतीकडे का वळत नाही यावर सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. कारण मुळातच आपल्या शिक्षण क्रमात 10वी 12वीपर्यंत कुठल्याही प्रकारे शेतीचं प्रशिक्षण दिलं जात नाही, त्यामुळे युवक त्या शेती विषयाकडेच वळत नाही.
परंतु या शेतीकडे जर आपण आधुनिक शेती प्रायोगिक शेतीच्या दृष्टिकोनातून नव्या पिढीने जर बघितलं, नवी पिढी तरुणाईने जर या शेतीकडे विशेष जर लक्ष दिलं, तर नक्कीच पुन्हा शेतीला सोनेरी दिवस येऊ शकतील. यासाठी आपला हा कृषी विभाग कार्यरत आहे. या कृषी विभागाच्या अंतर्गत अनेक उपक्रम आहेत. या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी याचं प्रात्यक्षिक, युवकांना सेंद्रिय शेतीचं ज्ञान दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, प्रात्यक्षिक दिलं जातं. आणि या शेतीवर आधारित अनेक उद्योग व्यवसाय, सुमारे 55 शेतीच्या आधारित उद्योग व्यवसाय आहेत, याचं मार्गदर्शन सुद्धा युवकांना दिलं जातं. या विभागाअंतर्गत युवकांनी या विभागाकडे यावं यासाठी, त्यातनं रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी फार्मर प्रोड्युसर नावाचं कार्य या कृषी विभागानं हाती घेतलंय. फार्मर प्रोड्युसर याचा असा आहे की शेतकऱ्यांकडनं सेंद्रिय पद्धतीची उत्पादनं बनवून घेणं, त्यात युवकांना सहभागी करून त्यावर त्या उत्पादनावर प्रक्रिया करून घेणं आणि ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणं असं त्या कार्याचं स्वरूप आहे. यात खूप साऱ्या युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. कृषी धन हे त्यातनं निर्माण केलं जात आहे. आपल्याला समोर कृषी धनाच्या स्टॉलवर सुद्धा याची डिटेल माहिती मिळू शकेल. आणि इथे कृषी विभाग आहे, त्या कृषी विभागात सुद्धा आपण त्या रिलेटेड काय काम करू शकतो किंवा त्यातनं रोजगार कसा मिळू शकतो हे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्याला वेळोवेळी वेगवेगळं प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर या कृषी विभागानंतर पुढचे विभाग संशोधनाचे विभाग, या युवा शक्तीकडनं, या युवा शक्तीचा, युवा ऊर्जेचा आणि त्यांच्या वेळेचा सदउपयोग करून विविध प्रकारचे संशोधन करणं आणि संशोधनाच्या वृत्तीतनं आपण या सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. आपल्याला आत्ताच आज सरांनी, आदरणीय धर्माधिकारी सरांनी संशोधनाबद्दल आवाहन केलं, विविध धर्मग्रंथांच्या संशोधनाबद्दल आवाहन केलं आणि आपले सर्व धर्मग्रंथ किंवा ही ग्रंथसंपदा विज्ञानाला सुसंगत कशी आहे याचे सुद्धा आपल्याला दाखले दिले. गीतेबद्दल त्यांनी आपल्याला फार मार्मिक शब्दात थोडक्यात आपल्याला समजून सांगितलं. तर आजच्या युवा शक्तीने संशोधन विभागात कार्य करणं गरजेचं आहे, कारण आपलं बरंचसं संशोधन, आपलं ग्रंथसंपदा विदेशात संशोधित करून वापरली जाते. आपण बघतो जर्मनी सारखा देश, ज्या देशामध्ये संस्कृत भाषेचं फार मोठा अभ्यास केला जातो, त्या देशात संस्कृत भाषेला द्वितीय भाषेचं स्थान देण्यात आलेलं आहे. तर ही फार मोठी गोष्ट आहे, कारण खूप सारे संस्कृत ग्रंथ त्यांनी तिथे नेलेले आहेत. परवाच परमपूज्य गुरु माऊलींनी ओपनिंगच्या कार्यक्रमात सांगितलं की आजही मैमतप ग्रंथावर जर्मनीमध्ये संशोधन सुरू आहे आणि त्या ग्रंथाची आजही भारतात एकही प्रत उपलब्ध नाही. परंतु काही वर्षापूर्वी परमपूज्य गुरु माऊलींनी एक प्रत त्या मैमतप ग्रंथाची बोलवली. या ग्रंथामध्ये खूप सारं संशोधन दडलेलं आहे. हा असा एक ग्रंथ झाला, अशी हजारो ग्रंथांवर संशोधन या देशांमध्ये केलं जातं, संवर्धन केलं जातं, त्यातनं खूप सारे शोध ते लावतात. थोडक्यात एक उदाहरण देतो, गेल्या पलीकडच्याच शतकात विमानाचं संशोधन झालं. या मैमतप ग्रंथामध्ये सुद्धा विमानाची रचना कशी करण्यात येते हे काही हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी संशोधित करून ठेवलं होतं. कारण आपले सर्व ऋषीमुनी हे संशोधक होते, ते वेगवेगळ्या गोष्टींवर तपश्चर्या करत होते, म्हणजेच संशोधन करत होते आणि ते संस्कृत भाषेमध्ये विविध ग्रंथांमध्ये ते लिहून ठेवत होते. अशाच अनेक संरचना, संशोधन त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या.
अठराव्या शतकात 1870 आसपास यावर आपल्या काही भारतातल्या संशोधकांनी यावर पुन्हा संशोधन केलं होतं. तळपदे बंधूंचं नाव ऐकलं असेल, त्यांनी 1870 मध्ये पुन्हा या ग्रंथाचा आधार घेऊन विमानाची एक प्रतिकृती पुन्हा तयार केली होती आणि ते विमानाची प्रतिकृती मुंबईला गिरगावला 1400 फूट उंच ते विमान उडून दाखवलं होतं. याला साक्षी न्यायमूर्ती रानडे आणि सयाजीराव गायकवाड हे सुद्धा होते, परंतु त्यावर पुढा अधिक संशोधन झालं नाही. तदनंतर 1885 सुमारास राईट बंधू भारतात आले, त्यांनी त्यांच्याकडनं ते सर्व संशोधन मिळवलं आणि ते सर्व ते जर्मनीला घेऊन गेले आणि विमानाच्या शोधाचं सगळं श्रेय आज ते घेत आहेत. परंतु फार वर्षांपूर्वी याचं संशोधन भारत देशातच झालेलं होतं आणि त्याही पलीकडे आपल्या भारत देशात पाण्यावर चालणारे विमान आपल्या ऋषीमुनींनी डिझाईन केलेलं होतं. ते कसं? पाण्यात हायड्रोजनचे 2 भाग आणि ऑक्सिजनचा 1 भाग H2O या संयोगापासून पाणी बनतं आणि त्या पाण्याचं त्यांनी पृथक्करण करून पाण्यातला हायड्रोजन सेपरेट करून त्या हायड्रोजनवर त्यांनी त्या काळात विमानं चालवलेली होती. त्या काळात क्षेत्र मिसाईल्स रामायण महाभारत काळात सुद्धा वापरली जायची. त्याला वेगवेगळं अस्त्र असं म्हटलं जायचं आणि ती अस्त्र दुसरी तिसरी काही नसून मिसाईलचे वेगवेगळे उपयोग ते आणत होते. हायड्रोजनवर ते चालवत होते, किंबहुना हायड्रोजन बॉम्ब सुद्धा त्या काळात युद्धामध्ये वापरले जात होते. असे विनाशकारी अस्त्र पुन्हा या भूमीचा विनाश करू नये म्हणून पुन्हा ते मिटवण्यात आले होते आणि ते ग्रंथांमध्ये पुन्हा लपवून ठेवण्यात आले होते किंवा त्यावर पुन्हा अधिक संशोधन न करता ते लपवून ठेवण्यात आलं होतं. ते तंत्र शास्त्र विनाशकारी असल्यामुळे, परंतु आज संशोधनाच्या माध्यमातून अनेक संशोधन आपल्या ग्रंथांमधनं संशोधित करणं बाकी आहे. अगस्ती ऋषींनी 5000 वर्षापूर्वीच बॅटरीचं तंत्र त्यांनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवलं होतं. एका श्लोकात त्यांनी त्याचं वर्णन सुद्धा केलं होतं की 100 मडके घेऊन त्यात मोरचूट कॉपर प्लेट जस्त याचा वापर करून बॅटरी कशी बनवली जाते याचं वर्णनच त्यांनी संस्कृत श्लोकात 5000 वर्षांपूर्वीच ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं होतं. हे केवळ उदाहरण आपल्याला सांगत आहे की या धर्मग्रंथांचं किंवा या प्राचीन पुरातन ग्रंथांचं संशोधन वैज्ञानिक दृष्टिकोनातनं झालं पाहिजे. कारण आपण शालेय शिक्षणात फक्त आपल्याला शिकवलेला असलेला सिलॅबस तेवढंच आपण शिकत असतो, बाकी कुठलेही ग्रंथ अभ्यासत नसतो वाचत नसतो. त्याखेरीजही खूप सारं तंत्र आपल्या ऋषीमुनींनी संशोधित करून ठेवलं होतं. परंतु त्याला कारणीभूत पुन्हा मी सांगेन आपली आजची शिक्षण पद्धती असू शकेल. आज आपण बघतो चीन, कोरिया, जपान सारख्या देशामध्ये आज 1 नंबरचं इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान त्यांचं प्रसिद्ध आहे. परंतु त्यांचं तंत्रज्ञान का प्रसिद्ध आहे तर त्यांच्या 4थीपासूनच शाळेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवला जातो. 4थीपासूनच विद्यार्थ्यांना सर्किट डिझाईन केला करायला लावतात आणि त्यात अधिकाधिक बदल करून इम्प्रोवाइज करायला लावतात आणि त्यांच्याकडनं ते तंत्र ते पुढे आत्मसात करून घेतात. त्यामुळे ते फार लवकर या इलेक्ट्रॉनिक्स विषयात पारंगत होतात आणि आज त्यांचं तंत्र जगभर प्रसिद्ध किंवा जगभर इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत ते आज जगावर राज्य करत आहेत. याला त्यांनी त्या शास्त्राची त्या शिक्षण पद्धतीत त्याची जोड दिल्यामुळे आज ते प्रगतीपथावर आहे. तर असं आपल्याला संशोधन विभागातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या समोर मांडायच्या आहे.
युवा प्रबोधनाच्या माध्यमातून हे सर्व संशोधन आपल्याला पुन्हा फावल्या वेळात यावर कार्य करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा विभाग म्हणजे आपल्याला या युवा शक्तीचा वापर आपलं हेरिटेज दुर्ग आणि शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेली सर्व दुर्ग संपदा याचं संरक्षण याचं संवर्धन यासाठी सेवा मार्गातर्फे दुर्ग संवर्धन अभियान राबवलं जातं. या विभागाच्या माध्यमातून युवकांच्या मदतीने या दुर्गांवर जाऊन त्याची निगा राखली जाते, झाडे लावले जातात, तिथल्या पक्ष्यांना उन्हाळ्याच्या दिवसात धान्य तिथे आपले युवक घेऊन येत असतात आणि पावसाळ्यात झाडं म्हणजेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम या दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून तसेच आपले दुर्ग त्याची त्याचा सुद्धा संशोधन केलं जातं की फार पूर्वी हे बांधकाम तंत्र कशा पद्धतीत वापरलं जात होतं, ते कशा पद्धतीत सर्व दुर्ग कशासाठी ते बांधली होती त्याचा सर्व ऐतिहासिक अभ्यास या दुर्ग संवर्धन अभियानाच्या माध्यमातून केला जातो. त्याचबरोबर पुढचा विभाग म्हणजे पर्यावरण प्रकृती विभाग, ज्याद्वारा आपण आपले सगळे सणवार उत्सव कशा प्रकारे साजरे करावे, पर्यावरण पूरक कसे साजरे करावे याविषयक मार्गदर्शन युवकांना केले जाते. मग गणपती असताना गणपती ज्यावेळेस गणेश चतुर्थी गणेश जयंती त्या कालावधीत आपण तो कसा साजरा करावा, शाडू मातीचे गणपतीच का वापरावे या संदर्भात युवकांना आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलं जातं. त्याचबरोबर होळी कशी साजरी करावी, पर्यावरण पूरक कमीत कमी पाणी पाण्याचा वापर न करता किंवा नैसर्गिक रंग कसे बनवले जावे याचं सुद्धा यात मार्गदर्शन केलं जातं. आणि दिवाळीचा सण असेल तो कशा पद्धतीत साजरा करावा, कुठल्याही प्रकारे फटाके न वाजवता आपण हा सण कसा साजरा करू शकतो याचं सुद्धा प्रात्यक्षिक या पर्यावरण विभागातून दिलं जातं. आज पर्यावरणाचा विभाग सुद्धा इथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना युवकांना वेगवेगळे पर्यावरण पूरक उपक्रम दिले जातात, ते इथे मांडतात. त्यामध्ये आपण वेस्ट कचऱ्यापासून इंधन कसं बनवू शकतो, गॅस कसं बनवू शकतो यावर सुद्धा प्रात्यक्षिक देण्यात येतं. कमीत कमी खर्चात आपण हे सगळे उपक्रम कसे करू शकतो याबद्दल मार्गदर्शन या विभागाद्वारा दिलं जातं. त्याचबरोबर युवकांचं आरोग्य कसं असावं या संदर्भात या युवा प्रबोधनातून मार्गदर्शन केलं जातं. आजचा युवक फार धावपळ करत असतो किंवा या धावपळीच्या आजच्या कालावधीत आपण आपल्या शरीराची निगा कशी राखावी, कारण बऱ्याचदा तरुण आहेत आपण खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी घेत असतो आहारात आणि त्याचे नंतर दुष्परिणाम बघायला मिळतात. मग कमी वयामध्ये डायबिटीस असणं, हृदयविकार असणं, ब्लड प्रेशरचा त्रास असणं किंबहुना कॅन्सरपर्यंत जाणं हे सुद्धा आज तरुणांच्या बाबतीत मोठ्या संख्येने बघायला मिळत आहे. म्हणून जर तरुणपणातच योग्य आहार घेतला, संतुलित आहार घेतला तर नक्कीच युवकांचं आरोग्य चांगलं राहून ते या देशासाठी सक्षम असे युवा तरुण बनू शकतील यासाठी आरोग्यशास्त्रावर मार्गदर्शन करण्यात येतं. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं जंक फूड फास्ट फूड आपण टाळावं, चायनीज आहार घेतला जातो तो सुद्धा टाळावा. बऱ्याचदा अनेक युवक शरीर यष्टी कमवण्यासाठी जिममध्ये खूप हेवी प्रोटीन्स घेतात, इंजेक्शन सुद्धा घेतात. कमी कालावधीमध्ये त्यांना बळकट शरीर यष्टी किंवा पिळदार शरीर यष्टी बनवायची असते. त्यासाठी कुठल्याही मांसाहाराची गरज नसते, मांसाहार घेण्याची गरज नसते. आपल्या आहारशास्त्रामध्येच खूप अशा काही सोप्या गोष्टी आहेत. मग त्यामध्ये फ्रूट सॅलड्स किंबहुना आपण जो नियमित शाकाहार घेतो त्याद्वारा सुद्धा आपण खूप
बळकट शरीर यष्टी कमवू शकतो त्यासाठी जिम मधली कुठल्याही प्रकारची प्रोटीन्स घेण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी एक फार छोटं तंत्र सुद्धा आहे. प्रोटीन्स हायर प्रोटीन मिळवण्यासाठी डाळींमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असतं. त्यात आपण जर रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी मूठभर हरभरे, मूठभर मूग, मूठभर शेंगदाणे, मूठभर उडीद जर एका पाण्यात ग्लासमध्ये भिजत ठेवले रात्रभर आणि सकाळी गुळाबरोबर जर ते प्राशन केले तर खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला प्राप्त होतात बळकट शरीर करण्यासाठी. आपल्यासमोर मी आमचे नारायण पाडेकर यांचं सुद्धा उदाहरण ठेवू शकतो. आज ते इथे आपल्या सर्व युवकांना युवकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक मिळालेला आहे. तर ते अमेरिकेमध्ये त्यांना दुसऱ्या नंबरचं वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपचं पारितोषिक आणि त्याचबरोबर मिस्टर इंडियाचे 3 ते 4 किताब त्यांना प्राप्त झाले. परंतु हा युवक स्वामी सेवेकरी कुठल्याही प्रकारचं मांसाहार करत नाही, कुठल्याही प्रकारचं त्या व्यसन करत नाही आणि फक्त शाहकाराच्या जोरावर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप मध्ये जर तो द्वितीय क्रमांक मिळवत असेल तर मग आपण सर्वांनी खूप विचार करण्याची आवश्यकता आहे की मांसाहाराकडे कुठल्याही प्रकारे जाण्याची आवश्यकता नाही. सात्विक आहारातून सुद्धा खूप मोठी आपण शरीर यष्टी बळकट शरीर यष्टी कमवू शकतो. हे आदर्श उदाहरण आपण नारायणजीच्या उदाहरणातून देऊ शकतो. असे आपले या युवा प्रबोधन विभागातलं युवकांना असे आदर्श करतील असे आमचे नारायण पाडेकर. धन्यवाद. तर युवकांचं आरोग्य हे फार महत्त्वाचं असतं. युवा अवस्थेत शक्ती कमवून ठेवणं हे फार गरजेचं असतं. कारण आपण जे काही कार्य करणार आहोत त्यासाठी ऊर्जेचा संचय फार महत्त्वाचा असतो. आपण आपल्या भारतातली सर्व संत थोर पुरुष यांचा जर आपण अभ्यास केला तर यांनी जे जे कार्य केलं आहे देशासाठी प्रबोधनाचं कार्य त्यांनी केवळ युवा अवस्थेतच ते केलेलं आहे. त्यांनी वय होण्याची वाट बघितली नाही. आपण मोठं उदाहरण घेऊया स्वामी विवेकानंद. जे आपला आपण सर्व युवकांचे ते प्रेरणास्थान ते स्वामी विवेकानंद. त्यांचं वय अवघं 39च होतं. त्याच्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा जे कार्य केलं ते केवळ युवा अवस्थेतच केलं. छत्रपती संभाजी महाराज असतील किंबहुना आणखी मागे जाऊन आपण जर सर्वच संशोधकांचं वैचारिकांचं जर आपण वय बघितलं तर आपल्या लक्षात येईल आद्य शंकराचार्य जे केवळ 32 वर्षांचे होते 32 वर्षा कालावधीतच त्यांनी काम केलं. ज्ञानेश्वर भावंड असतील, अनेक अशा संत मालिका असतील, थोर पुरुष असतील ज्यांनी प्रबोधनाचं कार्य केलं ते कार्य केवळ युवा अवस्थेतच त्यांनी केलं होतं. म्हणून या युवा अवस्थेत आपल्याला नैराश्य चटकून आपल्याला या देशासाठी कार्य करायचे प्रबोधनाचं आपल्याला या अनेक युवकांना प्रबोधन करण्याचं कार्य आणि प्रभावित करण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे आणि ती हीच वेळ आहे युवा अवस्था. यासाठी अनेक उपक्रम आणि कार्यशाळा आपण चौथ्या रविवारी गुरुपीठात युवकांसाठी आपण राबवणार आहोत. त्यामध्ये युवकांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक स्वतंत्र कार्यशाळा असणार आहे. युवकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधनाच्या वेगवेगळे कार्यशाळा दर महिन्याला चौथ्या शनिवारी आपण सर्व युवकांना एकत्रित करून या कार्यशाळा घेण्याचं प्रयोजन आपण आजच्या या कृषी महोत्सवातल्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून आपण सुरुवात करणार आहोत. युवा प्रबोधनाची आज आपण सुरुवात करणार आहोत. म्हणून आजच्या युवकांनी सर्वात प्रथम व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. कारण ते आरोग्यासाठी
फारच महत्त्वाचं आहे. चांगलं जर कार्य आपल्याला देशासाठी करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं व्यसनांपासून दूर राहणे. त्यासाठी जर आपण आपले काही मित्र या व्यसनाधीनतेमध्ये जर गुरफटलेले असतील, त्यांना जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर काही आयुर्वेदिक उपाय सुद्धा आपण करू शकतो. त्यासाठी एक सोपे उपाय आहे, औदुंबर वृक्ष. ज्या औदुंबर वृक्ष कल्पतरू म्हटला जातो त्या औदुंबर वृक्षाच्या पानाची जी गाठ असते ती गाठ जर आपण खडीसाखरेसोबत चावून खाल्ली तर गुटखा तंबाखू सारखे व्यसन करण्याची इच्छा होत नाही. त्याच्यानंतर स्मोकिंग सारखं व्यसन असेल किंवा ड्रिंक सारखं जर व्यसन असेल त्यासाठी सुद्धा खूप सोपा फॉर्म्युला आहे. त्यासाठी जर आपण त्या युवकांना आलं वाळवायचं, त्यावर लिंबू पिळायचं आणि त्यावर काळी मिरीची पावडर टाकायची, ते वाळवलेलं मिश्रण जर त्या व्यसन करणाऱ्या युवकांना जर दिलं तर नक्कीच लवकरात लवकर त्यांचं व्यसन व्यसनापासून ते दूर जाऊ शकतील. यासाठी आपण सर्वजणांनी या उपक्रमामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. युवकांपर्यंत, इतर युवकांपर्यंत त्या आपल्याला पोहोचवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला या युवा प्रबोधनाच्या माध्यमातून युवकांना स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या संधी सुद्धा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यासाठी आज स्वयंरोजगाराचे सुद्धा काही वेगवेगळे स्टॉल्स, प्लेसमेंटचे काही आपण आज स्टॉल लावलेले आहेत. त्याचबरोबर आपण करिअर निवडताना कुठल्या दिशेला ते निवडावं यासाठी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ज्योतिषशास्त्राचा कसा वापर करावा असं आपल्याला मुकुंद काकांनी सांगितलंय. आणि त्याचबरोबर समोर संख्याशास्त्रावरनं सुद्धा आपण करिअर कसं निवडू शकतो, जन्म तारखेवरनं सुद्धा आपल्या करिअरची कुठली दिशा निवडू शकतो या संदर्भात सुद्धा आपल्याला एक स्टॉल समोर लावलेला आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये आपण करिअर कसं करू शकतो, 10वी 12वी नंतर काय, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या संदर्भात सुद्धा आज तो स्टॉल लावलेला आहे. मार्गदर्शन आपल्याला थोड्या वेळाने सर्व बसलेले प्रतिनिधी सुद्धा करणार आहेत. बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा असतील, बँक क्षेत्रातल्या असतील, UPSC MPSC असतील, 10वी 12वी नंतर आपण कुठल्या शिक्षण क्रमात प्रवेश घ्यावा, कुठल्या परीक्षा द्यायला लागतं याचं संपूर्ण डिटेल माहिती सुद्धा आज आपल्याला या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या संधीमध्ये विमा गुंतवणूक यासाठी सुद्धा स्वतंत्र कक्ष आज इथे उपलब्ध झालेला आहे. आपण विमा, त्याचं महत्त्व आणि त्या विम्यामधनं आपण गुंतवणूक कशी करू शकतो या संदर्भात सुद्धा प्रतिनिधी आज बसलेले आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर बचतीचं तंत्र सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बचत कशी करावी हे सुद्धा आपल्याला प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आपल्याला खूप छोटी मोठी उदाहरणं आहेत बचतीची, किंवा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करून व्याजमुक्त लोन कसं घेऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीला लोन, होम लोन घ्यायचं आहे आणि ते होम लोनवर समजा 15 लाखाचं होम लोन आहे आणि ते 15 वर्ष कालावधीचं आहे तर त्याला सुमारे 15-16 लाख रुपये व्याजच जातं, म्हणजे दुप्पट त्याला ती पैसे तेवढे भरायला लागतात. मग हे जे व्याज आहे ते व्याज आपण कसं मुक्त करू शकतो यासाठी काही तंत्र आहे. अनेकदा न्यूज चॅनलवर सुद्धा या गोष्टी सांगितल्या जातात. जर आपण काही म्युच्युअल फंड्स SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये जर गुंतवणूक केली तर नक्कीच आपण ते सर्व होम लोनवरचं व्याज मुक्त करू शकतो. जसं 15 लाखाचं जर ते लोन असेल 15 वर्षासाठी, तर 15 वर्षासाठी जर आपण SIP काढली म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन 0.1% त्या लोनच्या, म्हणजे सुमारे 1.5% म्हणजे 1500 रुपये जर दर महिन्याला जर SIP मध्ये गुंतवले तर 15 वर्षामध्ये आपण होम लोनसाठी घेणारं जे
कर्ज असेल किंवा ते लोन असेल त्यावरच जे व्याज असेल ते संपूर्ण व्याज मुक्त आपण होऊ शकतो, असे खूप छोटे मोठे तंत्र आपल्याला या युवकांना आज समोर मांडण्यात येणार आहेत, दाखवले जाणार आहेत, प्रबोधनातनं ते आपल्या पुढे मांडण्यात येणार आहेत की ज्याद्वारा आपल्याला बचत आपण चांगली करू शकू, गुंतवणूक चांगल्या क्षेत्रात आपण करू शकू या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. अधिक माहिती आपल्याला स्टॉलवर सुद्धा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आजच्या युवा अवस्थेला युवकांना, युवक युवतींना वेळेचं नियोजन हा खूप महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे टाइम मॅनेजमेंट हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आजचं धकाधकीचं धावपळीचं युग आहे. या धावपळीच्या धकाधकीच्या युगात आपण जर वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं नियोजन जर केलं नाही तर आपण आपल्या आयुष्यात खूप काही करू शकणार नाही. आपलं आयुष्य फक्त नोकरी करण्यात आणि संसारातच आणि लिमिटेड कार्यातच आपलं गुंतून नको राहायला, यासाठी आपण वेळेचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि त्या फावला वेळाचा सदउपयोग जर आपण केला तर नक्कीच आपण या देशासाठी खूप काही गोष्टी देऊ शकतो. यासाठी सर्वात प्रथम आपण दैनंदिनी लिहिणे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माझ्याकडे दिवसभर अजिबात वेळ नसतो, परंतु ठरवलं तर वेळ काढता येऊ शकतो. त्यासाठी खूप मोठं तंत्र आहे, सोपं तंत्र आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो, किती वेळात करतो हे फक्त लिहून काढायचं आहे. आपल्यालाच आपल्याला समजेल की आपला वेळ कुठे वाया जातोय, आणि त्या वाया जाणाऱ्या वेळेचा जर आपण चांगला उपयोग केला तर नक्कीच आपण खूप चांगले प्रगती करू शकणार आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करू शकू, आणि या कार्यामध्ये विविध विभागांमध्ये आपण चांगलं काम करू शकू. यासाठी वेळेचं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. कुठल्या गोष्टीला जास्त वेळ देणं, कमी वेळ देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर यासाठीच गेल्या काही अलीकडच्याच काळात फावल्या वेळेतल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, कारण बऱ्याचदा युवकांकडे बऱ्यापैकी वेळ असतो आणि त्या वेळेचा बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टीसाठी वापर केला जातो, किंबहुना सामूहिक गुन्हेगारीकडे सुद्धा हे युवक वळू शकतात. यासाठीच गेल्या काही वर्ष काही दिवसांपूर्वीच UN म्हणजे युनायटेड नेशनने एक गोष्ट अधोरेखित केली होती. ती म्हणजे त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये गुन्हेगारीचं, युवकांच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत होतं, म्हणून तिथल्या सरकारने काय केलं की एक योजना अवलंबवली, लेजर टाईम ऍक्टिव्हिटी म्हणजे फावल्या वेळातल्या कृती. यासाठी काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी विविध क्रीडा संकुलं उभारली आणि युवकांच्या फावल्या वेळात त्यांना त्या क्रीडा संकुलामध्ये ऍक्टिव्हिटी दिल्या. म्हणजेच काही ठिकाणी बास्केटबॉलची केंद्र, काही ठिकाणी बेसबॉलची केंद्र, असे वेगवेगळे क्रीडा संकुलं त्यांनी उभारली आणि फावल्या वेळात युवकांना ते फावल्या वेळात तिथे बोलवत आणि त्या फावल्या वेळाचा त्यांच्याकडनं या क्रीडासाठी वापर करून घेत. आणि तब्बल 3 ते 4 महिन्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण 60% कमी झालं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटींमध्ये सुद्धा जर आपण योग्य वेळ युवकांचा जर दिला तर नक्कीच आपण त्या युवकांकडनं खूप चांगल्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करून घेऊ शकतो, त्यांचा फावल्या वेळाचा सदुपयोग करून घेऊ शकतो, राष्ट्र कार्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. आपल्या सेवा मार्गातर्फे चालवले जाणारे विविध अभियान, या अभियानांमध्ये आपण युवक मोठ्या संख्येत सहभागी होऊ शकतात. त्यात आमचं आपलं कृषी विभागाचं अभियान असेल, कृषी धनाचं अभियान असेल, दुर्गसंवर्धन अभियान असेल, पर्यावरण अभियान असेल, देश विदेश प्रचार प्रसार अभियान असेल, स्वयंरोजगाराचे अभियान असतील, या अभियानांमध्ये हे सर्व युवक फावल्या वेळात सेवा देऊ शकतात, वेळ देऊ शकतात,
आणि त्यांचं जीवन ते सार्थक करू शकतात. म्हणूनच आपण जर आपल्या वेळेचं योग्यरित्या जर आपण नियोजन केलं तर आपण खूप जास्त वेळ राष्ट्रकार्यासाठी देशासाठी देऊ शकतो. यासाठी युवकांच्या अंतर्मनाची मशागत हा खूप महत्त्वाचा मुद्दा या युवा प्रबोधनातून मांडण्यात येतो. त्यासाठी नेहमी सकारात्मक विचार ठेवले. आपल्याला आलेल्या अपयशाचं आपण चिंतन करणे आणि त्यावर उपाय शोधणे, नैराश्यात खचून न जाणे, व्यसनाधीनतेकडे न जाणे, या जर गोष्टी युवकांनी अवलंबवल्या तर नक्कीच आजची युवा पिढी, आदर्शवत अशी युवा पिढी या राष्ट्राच्या कार्यासाठी प्रेरित होऊ शकेल. त्याचबरोबर आपल्या या स्त्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे बाल सुसंस्कार अभियान चालवलं जातं. या अभियानामध्ये सुद्धा हे युवक सहभागी होऊ शकतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात, बालकांना मार्गदर्शन करू शकतात. आगामी येणाऱ्या 6 मे 2018 म्हणजे आगामी येणाऱ्या महिन्यामध्ये 6 मेला संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर बाल संस्कार शिबिर घेतलं जाणार आहे. या शिबिरामध्ये सुद्धा युवकांनी जर जास्तीत जास्त सहभाग घेतला तर नक्कीच ते या बालकांना चांगली प्रेरणा देऊन आणि स्वतः आपलं जीवन जे हे पुण्याचा भाग आपल्या आयुष्यातला पुण्याचा वाटा ते उचलू शकतील. या राष्ट्राच्या कार्यासाठी ते खूप चांगलं योगदान देऊ शकतील. मी आजच्या या युवा महोत्सवाच्या शुभदिनी सर्व युवकांना आवाहन करतो की आपण या राष्ट्रकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्याला असणाऱ्या सर्व शंका असतील, समस्या असतील, यावर निराकरण करण्याचा प्रयत्न या युवा प्रबोधन विभागातनं करण्यात येणार आहेत. तर आपण आजच्या या देशात असलेली जी सत्य परिस्थिती, युवकांची मानसिकता, यावर एकच उपाय आहे की आपण हा युवा प्रबोधनाचं अभियान नियमितपणे सुरू ठेवणे आणि आपल्या या देशात पुन्हा क्रांतिकारक विचारवंतांसारखे पुन्हा थोर घडवण्याचं काम सुद्धा आपल्याच हातात आहेत आणि या देशाला प्रगतीपथावर यशशिखरावर नेण्यासाठी युवकांच्या संघटनाची आवश्यकता आहे. त्यासाठीच आज आपल्या या युवा महोत्सवाचं प्रयोजन. तर मी फार आपला वेळ घेत नाही. आपण सकाळी 9-10 वाजेपासून इथे बसलेले आहात आणि विविध विषयांवर मार्गदर्शन आपण घेत आहात. खूप वेळ आपण इथे बसलेले आहात. मी सर्व या युवा महोत्सवासाठी राबणारे सर्व विभागातले सर्व सेवेकरांना पुनश्च धन्यवाद देतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. मार्गदर्शनाचा आणखी 1-2 विषय बाकी आहेत. आपल्याला आत्ताच प्रसाद सुद्धा आपल्याला लगेच वाटला जाणार आहे, पण प्रसाद खाता खाता पुढचं मार्गदर्शन आपण लगेच सुरू करणार आहोत, घेणार आहोत. प्रसाद घेता घेताच आपण पुढचं सत्र सुरू ठेवणार आहोत. तर मी सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. युवक युवती सर्व बंधू भगिनींना मी पुनश्च धन्यवाद देतो की आपण या युवा महोत्सवासाठी आलात. आज इथून पुढेही युवा प्रबोधनाच्या कार्यशाळेत 4th रविवारी गुरुपीठात आपण या कार्यशाळेचं प्रयोजन करणार आहोत. तिथेही आपण टप्प्याटप्प्यात विविध विषयांवर मार्गदर्शनाचं नियोजन करणार आहोत. तर सर्वजणांनी या गोष्टीचा सुद्धा लाभ घ्यावा. तर मी फार वेळ न घेता इथेच थांबतो. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. श्री स्वामी समर्पण.